नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामीनारायण मंदिर ते पुढील चौकापर्यंत त्या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. या दोघांनीही स्वच्छता अभियानात स्वतः येऊन सुरुवात केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्याची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही टर्ममध्ये ते स्वतः याविषयी विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटत असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही एका दिवसाची असून उपयोग नाही तर त्यात सातत्य हवे. त्यातून परिसर स्वच्छता पर्यावरण राखले जावे असेही चव्हाण म्हणाले. मंत्री चव्हाण हे आत्ताच नव्हे तर गेली अनेक वर्ष या उपक्रमात येतात, झाडू हातात घेतात, त्यामुळे त्यांचे सहकारी येतात, मदत करतात, त्याचा आनंद असल्याची स्वामीनारायण भक्तांनी सांगितले. त्या उपक्रमात भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक विष्णू पेडणेकर, दिनेश गौर, मंदार हळंबे, अमित कासार यासह पक्षाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.